पवार साहेबांचं झाड असं मजबूत आहे का ते इतके मुळं जमिनीत खोलात गेल्या की नुसते इकडे हलवलं का अनेक मतदारसंघ इकडले तिकडे हलून जातात आहेत की केव्हा कोणाशी अलायन्स होईल आणि केव्हाची तुटेल हे काही सांगता येत नाही आणि त्यामुळे त्यांनी अनेकांना होत्याचा नव्हता करून काही ताकद देखील त्यांनी दाखवले कारण ते जनताभिमुख लोकनेते होते ते कारण म्हणलं जेव्हा आम्हाला कुत्रही विचारत नव्हतं आमची अवकाश शून्य होती तेव्हा या माणसाने आम्हाला सन्मानाने वागवलं आणि आम्हाला मदत केली त्यामुळे आयुष्यभर याच्यावर चांगलंच वागू इंदिराजींचं नेतृत्व आणि काँग्रेस पक्षाची ताकद खूप मोठी आहे काँग्रेस पक्षामध्ये इंदिराजींचं एवढं मोठं नेतृत्व एवढी ताकद कोणालाही म्हटलं की निवडून यायचा आणि एवढी ताकद असताना पवार साहेबांनी महाराष्ट्र हलवून दाखवला कारण हे त्यांच्या ताकदीचं सगळ्यात मोठं इंडिकेशन आहे मला एकाने विचारलं की तुम्ही दत्ता बेगांना सगळं ऐकतायचं कारण म्हणलं जेव्हा आम्हाला कुत्रही विचारत नव्हतं आमची अवकाश शून्य होती तेव्हा या माणसाने आम्हाला सन्मानाने वागवलं आणि आम्हाला मदत केली त्यामुळे आयुष्यभर याच्यावर चांगलंच वागू कोणाही पक्षात असेल पवार साहेबांनी विरोधी पक्षातल्या लोकांनाही सन्मानाने वागवलं त्यांनी जर योग्य गोष्ट सांगितली तर ती स्वीकारते आणि त्यामुळे सर्व पक्षाच्या लोकांमध्ये त्यांच्याबद्दल सन्मान आहे ही गोष्ट वेगळी आहे की पत्रकारांना पवार साहेब मी बरोबर बसलो लगेच न्यूज मग तो त्यांचा एक बॉक्स कॉलम तुम्ही लिहित राहा काही फरक पडत नाही तुमच्या लिहिण्याने महाराष्ट्र बिघडला नाही सुधरला नाही त्यामुळे तुम्ही लिहित राहा आणि लोकशाहीमध्ये एका इंग्लिश फिलॉसॉफरने लिहून ठेवला आहे की तुम्हाला ज्याचा एकही शब्द पटत नसेल मला तुमचा पटला नसेल तरी तुमचा लिहिण्याचा अधिकार हा तुमचा फंडामेंटल राईट आहे तो मूलभूत अधिकार आहे आणि तो कायम राहायला पाहिजे याच मताचे आम्ही आहोत मतभेद असतील पण मनभेद नाही आहे मतभिन्नता असेल पण मनामध्ये खुनशीपणा नाही आहे राजकारणामधली परिपक्वता आहे पण मनाचा मोठेपणा आहे आणि म्हणून पवार साहेबांनी आपल्या राजकीय जीवनामध्ये हे ज्या अनेक गुणांचा परिचय दिलेला आहे आज सत्कार करत असताना धनंजयने मला निमंत्रित केलं तेव्हा मी तुम्हाला एकच विनंती करेन की या देशातली लोकशाही यशस्वी व्हायची असेल तर सगळ्याच राजकीय पक्षामध्ये गुणात्मक परिवर्तन झालं पाहिजे चांगली माणसं समा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आली पाहिजे भाजपमध्येही आली पाहिजे सेनेतही आली पाहिजे आणि सगळ्या काँग्रेसमध्ये आली पाहिजे आणि जेव्हा चांगल्या नेत्यांचं प्रमाण वाढेल तेव्हा लोकशाहीमध्ये गुणात्मक परिवर्तन होईल त्यामुळे आज काही शिकायचं असेल तर 50 वर्षाची जी कारकीर्द आहे एका मॅच्युअर्ड विकासाभिमुख नेत्याची लोकशाहीवर श्रद्धा ठेवणाऱ्या नेत्याची कृषी ग्रामीण क्षेत्रातली उद्यमशीलता मला 2 घटना आठवतात मी त्यावेळी आमदार होतो एक संभाजीनगरमध्ये ॲक्सिडेंट झाला होता इंडियन एअरलाइन्सचं विमान कोसळलं होतं धूतसाहेबांचे वडील त्याच्यात गेले होते सांताक्रूझ विमानतळावर पवारसाहेब धावपळ करत होते आणि ताबडतोब व्यवस्था करतो की जखमींचा उपचार त्यांची धावपळ मी बघतोय मुख्यमंत्री म्हणून आणि दुसरं उदाहरण कोयनेचा भूकंप झाला हा मुख्यमंत्री सगळ्यात पहिले तिथे पोहोचला आणि आयुष्यातली अनेक वर्ष त्या ठिकाणी पुनर्वसनाचे काम करणारे वेगवेगळ्या राजकीय पक्षातले लोक असतील वेगवेगळे NGOs असतील त्या सगळ्या लोकांना प्रोत्साहन देऊन कशाप्रकारे हा पुन्हा उभा राहील याकरता रात्रंदिवस परिश्रम करून काम करणारं त्यांचं नेतृत्व मी बघितलं संकटाच्या प्रसंगी सत्ता करण्याचा आणि राजकारणाचा विचार न करता सामाजिक संवेदनशीलता ठेवून गोरगरीब जनतेच्या विकासाचा विचार करून तसा कार्यक्रम आखणारा आणि प्रत्यक्षामध्ये काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे याचा विचार करून तशी नीती ठरवणारा लोकनेता हे त्यांच्या आयुष्यातली वैशिष्ट्य माझ्यासारख्या तरुण पिढीतल्या लोकांनी लक्षात ठेवण्यासारखी आहे एकच गोष्ट जी आहे ती फक्त मला पवारसाहेबांची कधी आवडली नाही मी एकदा विधानमंडळ सभेत खूप भांडण झालं होतं मी बोललो होतो असाच पवारसाहेब जर घरून निघाले आणि दिल्लीच्या विमानाचं जरी तिकीट असेल तरी ते नेमके दिल्लीला गेले की कलकत्त्याला गेले जोपर्यंत विमानवरती उडत नाही तोपर्यंत निश्चित सांगता येत ते इतके राजकीय कौशल्य आणि चतुर आहेत की केव्हा कोणाशी अलायन्स होईल आणि केव्हाची तुटेल हे काही सांगता येत नाही मला एक राष्ट्रवादीचा नेता म्हणाला साहेबांनी सांगितलं कामाला लागा मग म्हटलं याचा अर्थ का मला समजून नाही द्यायला लांबायला लागा म्हणजे निवडून आणा का याला पाडा
साहेबांमध्ये ताकद होती, ती ताकद त्यांच्या हिमतीने आणि कर्तृत्वाने त्यांनी मिळवली होती आणि त्यामुळे त्यांनी अनेकांना होत्याचं नव्हतं करून दाखवली, ताकद देखील त्यांनी दाखवले, कारण ते जनताभिमुख लोकनेते होते, त्याचे जनतेत त्यांचा दबाव होता. इवन आय लाईक पीपल फ्रॉम अपोजिशन पार्टी, दोज हू हैव पोटेंशियल्स. अरे लड़ने वाले लोग चाहिए, हमारी सत्ता है तो हमारे गले में हार डालो, उनके आए तो उनके गले में डालो. नाइदर राइटिस्ट नॉर लेफ्टिस्ट नॉर अपॉर्चुनिस्ट. ऐसे नहीं होना, ज्या पक्षात आहे त्यात पक्के. पवार साहेबांचं झाड असं मजबूत आहे का ते इतके मुळं जमिनीत खोलात गेल्या की नुसते इकडे हलवलं का अनेक मतदारसंघ इकडले तिकडे हलून जातात.